विधान परिषद के लिए होने जा रहे नागपुर विधान शिक्षक निर्वाचन क्षेत्र चुनाव के लिए मंगलवार को 6 उम्मीदवारों ने नामांकन पत्र दाखिल किया है। इसमें प्रमुख शिक्षक भारती के राजेंद्र बाबूराव झाड़े सहित रामराव ओंकार चौहान, अड़बाले सुधाकर गोविंद राव, मृत्युंजय विक्रमादित्य सिंह, अजय विठल राव भोयर, दीपराज अंबादास खोबरागड़े शामिल थे। राजेंद्र झाड़े को जनता दल राष्ट्रीय ओबीसी मुक्ति मोर्चा अपना समर्थन घोषित कर रहे हैं। राजेंद्र झाड़े सरांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिक्षक भारतीने त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती। जनता दल युनायटेडने त्यांची उमेदवारी पुरस्कृत केली आहे। ही निवडणूक सामाजिक न्याय आणि घटनेतल्या समतेच्या तत्वासाठीची आहे। पेन्शन आणि अनुदान ह्या दोन मुद्द्यांवरती आणि एकूण शिक्षण क्षेत्रामध्ये जी परिस्थिती ढासळते आहे, शिक्षकांचं कमालीचं शोषण आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणाचा घसरता दर्जा, या मुद्द्यावर आम्ही लढतो आहोत। मागच्या दोन निवडणुकीमध्ये नागपूरच्या मतदारांनी राजेंद्र झाडांना थांबायला सांगितलं आणि सत्ताधारी पक्षाला मतदान केलं, ते यासाठी की सत्ताधारी पक्षाचा आमदार निवडून आल्यानंतर आपला पेन्शनचा प्रश्न सुटेल, 100% अनुदानाचा पगार सुरू होईल, ही स्वाभाविक भावना होती। पण मागच्या दोन निवडणुकांमध्ये त्यानंतर म्हणजे 12 वर्षाच्या कालखंडानंतर हाती काही आलेलं नाही, उलट फसवणूक झालेली आहे। उलट आत्ता नुकतं जे विधिमंडळाचं अधिवेशन संपलं त्यात सरकारनं असं जाहीर केलं की पेन्शन बिलकुल देणार नाही आणि अनुदान देतो सांगितलं आणि प्रत्यक्षात काही दिलं नाही, त्यामुळे ही जी घोर फसवणूक आहे। त्यामुळे सरकार पक्षाला, सत्ताधारी वर्गाला, सरकार कोणाचं असो, हे असो किंवा मागचं असो, त्याला धक्का देण्याची आवश्यकता आहे आणि त्याशिवाय शासन वटणीवर येत नाही। एकदा धक्का दिला की सरकार नमतं, झुकतं आणि बोलायला टेबलावर येतं असा अनुभव आहे। आणि त्यामुळे या दोन प्रश्नांवरती आणि शिक्षकांच्या अन्य प्रश्नांवरती, मग आश्रमशाळांपासून ते वोकेशनलपासून, कलाक्रीडा शिक्षकांपासून ते टेक्निकलपर्यंत, MCVCपासून ते सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेजपर्यंत, या सगळ्या प्रश्नांवर सातत्याने जे मैदानात उभे आहेत ते राजेंद्र झाडे यांना यावेळेला पसंतीचं 1 नंबरचं मत नागपूरमध्ये शिक्षक देतील याची मला खात्री वाटते। इस अवसर पर शिक्षक भारती के नेता व विधायक कपिल पाटिल, राष्ट्रीय ओबीसी मुक्ति मोर्चे के नितिन चौधरी, अतुल देशमुख प्रमुख रूप से उपस्थित थे। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।